बीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. नागपुरात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन तर्फे करण्यात आले राज्यव्यापी उपोषण. मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण असे सुरू राहण्याची देण्यात आली चेतावणी. नागपुरातील सक्करदरा उड्डाणपूल अपघातातील दोषी कार चालकावर व्हावा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल असे नागरिकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात दिले निवेदन. आणि कामठीत मुलांना उचलून नेणाऱ्या टोळीच्या अफवांमुळे भीतीचे वातावरण. पोलीस विभागातर्फे नागरिकांना करण्यात आले आवाहन. आज शहरात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे काही मागण्यांसाठी राज्यव्यापी आमरण उपोषण सुरू आहे. नागपूरच नव्हे तर 28 जिल्ह्यांमध्ये आमरण उपोषण केले जात आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर हे उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी जिल्हाध्यक्ष दामोदर हळवे यांनी दिली आहे. वादग्रस्त अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या भोंगळ कारभाराची चौकशी करावी. अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्वरित पेन्शन लागू करावी. ग्रॅज्युएटी व इतर लाभ मिळावे. अधिसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या वारसास पेन्शन व इतर लाभ देण्यात यावेत. कुटुंबातील एका व्यक्तीत अनुकंपा तत्वानुसार नोकरीत सामावून घ्यावे. 29 डिसेंबर 2019 नुसार सेवा समाप्त कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे. अधिसंख्य कर्मचाऱ्यांना सेवा सातत्य देऊन वार्षिक वेतन वाढ. महागाई भत्ता या विषयक व तसेच महाराष्ट्र शासनाने अधिसंख्य कर्मचाऱ्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यास याचिका घ्याव्यात अशा मागण्या ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन महाराष्ट्रातर्फे करण्यात आल्या आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण असेच सुरू राहील अशी चेतावणी जिल्हाध्यक्ष दामोदर हळबे यांनी दिली आहे. मी दामोदर हडगी जिल्हाध्यक्ष. आज मोर्चा आज जे आमरण उपोषण सुरू आहे हे अख्खा महाराष्ट्रभर सुरू आहे. गेलं म्हणजे जवळजवळ 28 जिल्ह्यामध्ये हा आमरण उपोषणाचा कार्यक्रम सुरू आहे. विषय असा आहे की जे आम्हाला अधिसंख्य वर्ग केलेले आहे तर गेल्या 31 महिन्यापासून जे सेवानिवृत्त झालेले आहे त्यांना पेन्शन नाही आहे, ग्रॅज्युटी नाही आहे आणि जे सध्या सेवेत आहे तर त्यांना फक्त 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर ठेवण्यात आलेलं आहे. हे फार गंभीर बाब आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की 4.2 जे सेवेच्या बाहेर आहे त्यांना कामावरची आमची मागणी आहे. जर आमची मागणी पूर्ण झाली तर आम्ही आमरण उपोषण करणार. कुठे आम्ही इथून हलणार नाही. मी नागपूर जिल्हा की उपाध्यक्ष आहो मधु पराड. हे हमारा राज्यव्यापी आमरो उपोषण चालू आहे अफरो संगठना की ओर से. और हमारी मांगे हैं कि हमारा अधिसंख्यक पद रद्द किया जाए और जो हमारे भाई बहन रिटायर्ड हो चुके हैं उनको उनकी पेंशन मिले, उनकी ग्रेजुएटी मिले और जिन लोगों को सेवा से निकाला गया है उन्हें 4.2 के अनुसार सेवा पे लिया जाए. और अगर हमारा अधिसंख्यक पद रद्द नहीं होता, हमारे भाई बहनों को पेंशन नहीं मिलती और हमारे भाई बहन जो सेवा से बाहर है उन्हें सेवा में नहीं लिया जाता, तब तक हमारा आमरण उपोषण चलता रहेगा. क्योंकि अगर हमारी मांगे सरकार मान्य नहीं करती तो हमारा आमरण उपोषण तब तक चलेगा जब तक सरकार हमारी मांगों को पूर्ण नहीं कर लेती. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. शहरातील दीपक नगर परिसरात रस्त्यावरील गड्ड्यांमुळे नागरिकांना ये जा करण्यात त्रास सहन करावा लागतोय. गड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचते ज्यामुळे गाड्या चालवणे कठीण होते व तसेच पायी चालणाऱ्याच्या अंगावर घाणेरडे पाणी उडते. या परिसरात गुरुद्वारा आहे ज्यामुळे दर्शनासाठी अनेक नागरिक या रस्त्याने ये जा करतात. परंतु लोकांना रस्ते खराब असल्यामुळे गुरुद्वारा देखील जाता येत नाही. तसेच साप्ताहिक बाजार लागतो तेव्हाही लोकांना अनेक त्रास सहन करावे लागतात. नागरिकांनी रस्त्यांची सुधारणा लवकरात लवकर करावी अशी मागणी केली आहे. या रोड इतने गड्ढे गड्ढे पडे आहे, यहाँ पे आदमी को थोड़ा सा चलने से ऐसा लगता है कि आदमी गिर जाए. तो ये सरकार ने करना चाहिए कम से कम रोड तो अच्छे से बना रहे. इतना बड़ा गुरुद्वारा है, यहाँ हर समस्या को हर त्यौहार में भीड़ लगती है लेकिन यहाँ कोई सुविधा नहीं. इतना बड़ा बाजार लगता है, हर हफ्ते बाजार लगता है 2-2 हफ्ते लेकिन यहाँ कोई सुविधा नहीं. पूरे गड्ढे भरे पड़े हैं इस रोड पर. कहने ऐसा ये समझो कि यहाँ से थोड़ा सा जाए आदमी गिरने की संभावना ज़्यादा रहती, बचने की कम रहे. इतना बच गया.
वो कामगार नगर चौक से तो पीछे नाले का बाबा बालकनाथ मंदिर तक पूरा ही रोड खराब है, हर जगह गड्ढे गड्ढे, पूरे गड्ढे की फोटो ले आके तो बिल्कुल ये दिखाना चाहिए कि कैसा शहर है ये, बहुत अच्छा शहर बोलते हैं दिखाना। हम लोग गुरुद्वारे में आते हैं तो रोड खराब रहते हैं, आने में दिक्कत रहती है, कीचड़ भरी रहती है, कपड़े खराब हो जाते हैं, बहुत तकलीफ होती, गाड़ी नहीं बराबर चलती है। और हम लोग सुशीला लेआउट में रहते हैं, वहाँ के भी रोड ऐसे ही हैं, पूरे खराब हैं। वहाँ भी एक गुरुद्वारा है, हम लोग गुरुद्वारा आना जाना करते हैं पर बहुत कम करते हैं क्योंकि रोड खराब है वहाँ के भी। नहीं हमने नहीं, क्योंकि हम लोग अभी अभी वहाँ शिफ्ट हुए हैं, ज़्यादा दिन नहीं हुए हमको। परेशानी हमारी बहुत बड़ी है, हमारे लिए बहुत बड़ी है, प्रशासन के लिए कुछ भी नहीं है। यहाँ डेढ़ डेढ़ फीट के गड्ढे खुदे हुए हैं रोड के ऊपर में, आप देख सकते हैं, और यहाँ पर किसी का ध्यान नहीं है। हमने सबको लेटर दिया हुआ है, न्यूज़ में भी पहले दिया, पेपर में भी दिया हुआ है, मगर कोई सुनवाई नहीं है। मस्से वाला गुरुद्वारा हमारा नागपुर शहर में दीपक नगर में बहुत फेमस गुरुद्वारा है, यहाँ महिलाएं भी आती हैं और बुजुर्ग भी आते हैं, जवान भी आते हैं, प्रेग्नेंट लेडीज़ भी आती है, मगर गाड़ियाँ सबकी फिसल के गिरती हैं, गाड़ियाँ एक्टिवा पे आते हैं फिसल जाते हैं। तो इसलिए प्रशासन से हमारी विनती है हाथ जोड़ के कि इस रोड के ऊपर में थोड़ा सा ध्यान दिया है। हम नहीं बोलते कि सीमेंट का रोड होना, हमारे को ये रोड अगर डामर का ही बना दिए, कोई नगर सेवा बोलते हमारे हाथ में नहीं है, नगर सेवा में सीधा हाथ खड़े किए बोले आमदार खासदार के हाथ में है। तो इसलिए हमारी विनती है गडकरी साहब से कि भी इस रोड के तरफ पर थोड़ा सा ध्यान दिया जाए, और बाकी कोई नगर सेवा तो सिर्फ नगर सेवा का काम है सिर्फ परसेंट लेना, और नगर सेवा का कोई काम नहीं यहाँ पर। मिट्टी डाल के जाएंगे और क्या बोलते डामर के रोड की मेजरमेंट ले लेते हैं लोग, और कोई काम करते नहीं। इसलिए हमारी विनती है, और नितिन राउत जी भी थे, नितिन राउत जी ने सीधा साफ बोले कि हमारे को इधर से वोट नहीं मिलते, इसलिए हम इधर में क्या बोलते हैं रोड का काम करते नहीं। अब इस बार वोट देने के लिए जब आएंगे, मांगने के लिए आएंगे, उस समय बताया जाएगा कि हम आपको वोट नहीं देते तो भी रोड क्यों बनाओ। इसलिए हमारी गडकरी साहब से विनती है हाथ जोड़ के कि इस रोड पर ध्यान दें। और हमारा गुरुद्वारा मस्से वाला बहुत फेमस है, संगत आने को भी डरती है, बोले उधर आओ तो कपड़े खराब होते हैं और गाड़ी फिसल के गिरते हैं। धन्यवाद। हाँ, मेरा नाम अमृत आहूजा है। हम लोग यहाँ गुरुद्वारे में आते हैं हर महीने मस्या में, तो यहाँ पे रोड बराबर नहीं है, कुछ नहीं है, और जब हम गाड़ी लेके यहाँ से जाए, बहुत बुजुर्ग भी आते, अगर हमारी गाड़ी स्लिप हो जाए, हम लोग गिर जाए कीचड़ में, हमको मार लग जाए, तो ये रोड बनाने की कुछ सुविधा होनी चाहिए। नगर सेवक के पास, हाँ जी गई थी मैं कंप्लेंट देने, पर यहाँ के नगर सेवक कुछ कर नहीं रहे हैं और पूरा रोड पूरा गंदा होकर, अगर यहाँ से ऑटो से भी जाएंगे तो ऑटो पलटने के चांसेस है, तो प्लीज़ ये रोड बनाइए और हमारे लिए सुविधा कीजिए, क्योंकि हमको हर बार यहाँ आना वोट मांगने के लिए तो आ जाते हैं। हाँ। लेकिन जब रोड बनाने की बारी आती है तब पीछे हट जाते। शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सक्करदरा उड्डाण पूल नागपूर येथे घडलेल्या भीषण अपघाताला जबाबदार असलेल्या दोषी गाडी मालक व कार चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशा मागणीचे निवेदन टिमकी नागपूर परिसरातील नागरिकांनी सक्करदरा पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांना दिले आहे। तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पीडित परिवारात भेट दिली आहे। शुक्रवार दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी सक्करदरा उड्डाणपूल नागपूर या पुलावर रात्री 10:30 मध्यधुंद अवस्थेत अरुण गणेश कहवे यांनी निष्काळजीपणाने कार चालवून रहदारीचे नियम मोडत या पुलावरून गाडीवर जाणाऱ्या टिमकी नागपूर येथील विनोद पुनाजी खापेकर वय 45 वर्षे यांच्या गाडीला जोरदार ठोस मारल्यामुळे ते आणि त्यांची आई लक्ष्मी पुनाजी खापेकर तसेच त्यांची दोन मुले वेदांत विनोद खापेकर आणि विवान विनोद खापेकर हे भीषण अपघातात ह्या उड्डाणपुलावरून 60 ते 70 फूट उंचीवरून खाली पडल्याने त्यांचे अकाली निधन झाले। या अपघातामुळे विनोद पुनाजी खापेकर यांच्या निष्पाप कुटुंबाचा विनाकारण बळी गेलाय। वाहतुकीचे नियम मोडून बेदरकार मद्यधुंद अवस्थेत कार चालवून विनोद पुनाजी खापेकर या कुटुंबाचा बळी घेणारा गाडी मालक आणि वाहन चालक अरुण गणेश कडवे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्वरित दाखल करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन टिमकी नागपूर परिसरातील नागरिकांनी सक्करदरा पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांना दिले आहे। आज सक्करदरा ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील साहेब यांना आपण निवेदन दिला। खापरे परिवारावर सक्करदरा पुलावरती ज्या 4 लोकांची मृत्यू झाली त्याला न्याय मिळवण्यासाठी आपण सक्करदरा ठाण्यामध्ये आज निवेदन दिला, आणि निवेदनाची मागणी ही होती का जे गाडी मालक आहे त्यांनी ज्या डायव्हरला चावी दिली गाडीची तो अगोदर दारू पिऊन होता, आणि दारू पिल्यानंतर त्या गाडी मालकांनी त्या डायव्हरला चावी दिली। जर ती चावी दिली नसती तर हा अपघात झाला नसता,
म्हणजे तो गाडी मालकही त्याच्यामध्ये त्यांनी लापरवाही केली, त्याच्यामुळे हा ॲक्सिडेंट आणि अपघात झाला. अनेक लोकांची मृत्यू झालेली आहे त्या ॲक्सिडेंटमध्ये आणि सोबत 10 ते 12 लोक अजूनही त्या ॲक्सिडेंटमध्ये घायल आहे. आपल्या जीवासोबत ज्यांनी खेळ खेळली आणि एवढा मोठा अपघात झाला त्याला गाडी मालकालासुद्धा सजा झाली पाहिजे ही आमची मागणी होती. माननीय नितीनजी गडकरी साहेब त्या खापेकर परिवारामध्ये येऊन आपली भेट दिली, त्यांच्यासोबत 15 ते 20 मिनटं चर्चा केली. सकारात्मक अशी चर्चा त्या परिवारासोबत माननीय गडकरी साहेबांनी केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये जर हा खापेकर बंधूला खापेकर परिवाराला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करण्याची आमची मानसिकता आहे. आम्ही शुक्रवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांची आम्ही भेट घेणार आहे. त्यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे. त्याच्यानंतर माननीय कमिश्नर साहेब यांनासुद्धा निवेदन देणार आहे आणि नागपूर शहरातले जे 4 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत माननीय विकासजी कुंभारे, मोहनजी मते, प्रवीणजी डटके, कृष्णाजी कोपडे यांनासुद्धा आम्ही निवेदन देणार आहे. ह्या खापेकर बंधूला न्याय मिळाला पाहिजे हे आमची संपूर्ण समाजातर्फे भारतीय जनता पार्टीच्या वतीने हलवा समाजाच्या वतीने आमची मागणी आहे की त्या खापेकर बंधूला न्याय मिळाला पाहिजे. जर न्याय नाही मिळाला तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि त्याला न्याय मिळवून देऊ हीच आमची शासनाकडून आणि प्रशासनाकडून अपेक्षा आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. इंडियन यूथ काँग्रेसतर्फे डागा रुग्णालयाचे मोठे गेट उघडे ठेवण्यासंदर्भात व पार्किंगच्या नावाखाली होणारी बेकायदेशीर वसुली थांबवण्याबाबत सीमा पारवेकर MS डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय यांना केले आहे. डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालय जे नागपूर शहरातील अतिशय प्रसिद्ध रुग्णालय आहे जिथे दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात, मात्र डागा रुग्णालयात अनेक कामांकडे दुर्लक्ष होत आहे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. जसे डागा हॉस्पिटलचे मोठे गेट 24 तास बंद असते, रुग्णवाहिका आल्यावर त्याला थोडे वेळ थांबवून ठेवावे लागते, त्यानंतर गेट उघडते, त्यामुळे दिवसभर गेट उघडे ठेवावे. तसेच मोटरसायकल पार्किंग जे बेकायदेशीर पैसे उकळण्याचे काम करत आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यानंतर रात्रीच्या वेळी त्या कार पार्किंगच्या ठिकाणी काही असामाजिक घटकांचा जमाव जमून अनेक प्रकारची नशा केली जाते. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना असुरक्षित वाटत असल्याने त्वरित निर्णय घेऊन मोठे गेट उघडावे, पार्किंगचे टेंडर काढावे आणि जोपर्यंत पैशांची अवैध वसुली थांबत नाही तोपर्यंत रात्री उशिरा असामाजिक घटक येत असल्याच्या बातम्या प्रशासनाला देऊन त्यांच्यावर आळा बसवून त्या थांबवाव्या अशा मागण्या इंडियन यूथ काँग्रेसतर्फे केल्या गेल्या आहेत. किस बारे में मोर्चा था? आज का जो हमारा ये मोर्चा था जो डागा हॉस्पिटल जो कि विदर्भ का सबसे चर्चित हॉस्पिटल है जहाँ सैकड़ों मरीज रोज उपचार करते हैं, यहाँ पे जो इसके 2 गेट है, एक छोटा एक बड़ा, तो ये बड़ा गेट हमेशा बंद रहता था. अभी हमने निवेदन दिया और नारेबाजी कर यहाँ खुद ही गोट खेला है और हमारा निवेदन था कि ये गेट 24 घंटे खुला रहना चाहिए क्योंकि ये गेट बंद होता है एम्बुलेंस रुकती है, वह ट्रैफिक जाम होता है, मरीज को अलग प्रॉब्लम होती है. और दूसरा हमारा मुद्दा था जो ये पार्किंग है, ये पार्किंग का कोई टेंडर नहीं हुआ है और ये बिना टेंडर के पार्किंग चलाई जा रही है. कोटेशन हमको बताया गया है कि कोटेशन पे पार्किंग चल रही है, लेकिन कोटेशन लाख भरे जा सकते हैं, लेकिन टेंडर जब तक होता नहीं है, टेंडर किसी को जाता नहीं है जब तक ये पार्किंग के अवैध पैसे वसूलना बंद करे. और तीसरा हमारा अहम मुद्दा था जहाँ रात में यहाँ असामाजिक तत्व का जमगावड़ा जमता है और नशे का सेवन किया जाता है जिससे मरीज आने वाले और मरीज के परिचित उनको लाखों समस्या हजारों समस्या का सामना करना पड़ता है. और ये तीनों हमारे मुद्दे थे, ये तीनों मुद्दे जल्द से जल्द हल होने चाहिए. हमने 8 दिन का टाइम दिया है, हमको वहाँ प्रशासन ने बोला है डागा के 1 महीने में यहाँ का टेंडर भी हो जाएगा. निवेदन किसको दिए? निवेदन हमने यहाँ की जो MS है सुपरिटेंडेंट सीमा पारवेकर वो नहीं मौजूद थी, तो उप सुपरिटेंडेंट जो चांदेकर मैडम है उनको ये दिए है. संजय भैया जो यहाँ का मैनेजमेंट देखते उनके हाथ में दिया है, उनने तुरंत कॉल कर भी बताया है. और हमने यहाँ के मैनेजमेंट को सीमा मैडम को ये बताया और ये बोला है कि आप पुलिस में कंप्लेन करिए कि गेट से, जैसा इनका बोलना है, गेट चालू रहता है तो बाहर के लोग पार्किंग करते हैं,
तो यहाँ पे दो दिन तीन दिन पुलिस वाले खड़े रहेंगे। आप पुलिस में कंप्लेन करिए और रात में जो नशे करने वाले लोग यहाँ आते हैं उनकी भी कंप्लेन आप करिए। आप नहीं करते तो हम कंप्लेन करेंगे। बीकेबी न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना, और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना। मसालों में मसाले, अहिरकर ग्रुप के सावजी मसाले। विश्रांति नंतर आपले स्वागत। लहान मुलांना उचलून नेणाऱ्या टोळी संदर्भात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो व्हिडिओमुळे ग्रामीण व शहरी भागात नागरिकांमध्ये व पाल्यांमध्ये व मुलांमध्ये देखील भीतीचे वातावरण पसरले आहे। पोलीस विभागातर्फे अफवांवर लक्ष देऊ नका आणि आपल्या मुलांची काळजी घ्या असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे। सध्या संपूर्ण राज्यात छोट्या मुलांना उचलून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचे सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तर यामुळे शहरात व ग्रामीण भागात भीतीचे वातावरण झाले आहे। लहान लहान मुलांना पाल्य स्वतः शाळेत सोडताना दिसत आहेत, तर मुलांना एकटे घराबाहेर निघण्यासही मनाई केली जाते। सोशल मीडियावरील या फोटो व व्हिडिओकडे बघता पोलीस विभागाने आपले मत स्पष्ट करत यावर विश्वास ठेवू नका आणि आपल्या मुलांची काळजी घ्या असे आवाहन पोलीस विभागाचे दुय्यम पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी नागरिकांना केले आहे। अलीकडच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना पळवणारी टोळी आलेली आहे, ती मुलांना पळवून नेत आहे अशा प्रकारच्या अफवा पसरत आहेत। अशा अफवाच्या अनुषंगाने आपल्या नागपूर शहरामध्ये सुद्धा काही लोक सोशल मीडिया वर व्हाट्सअप, त्यांचे फेसबुक सोशल अकाउंट यावर अशा प्रकारचे व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स पोस्ट करीत आहेत। तरी त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाकडून सर्व जनतेला आवाहन आहे की अशा प्रकारची कुठलीही घटना समोर आलेली नाही। जे काही व्हिडिओ आणि फोटोग्राफ्स आहेत ते चुकीचे असून मॉर्फ केलेले फोटोग्राफ्स आहेत, ह्या एकदम अफवा आहेत। अरे अशा अफवावर कोणी विश्वास ठेवू नये, आणि जे कोणी अशा अफवा पसरवतील किंवा असे आढळून येतील त्यांच्यावर सोशल मीडियावर सायबर पोलीस स्टेशनकडून पेट्रोलिंग दरम्यान त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे। आणि अशी अफवा पसरवताना जर कोणी मिळून आला तर त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचप्रमाणे नागरिकांनाही आव्हान आहे की आपण अशा प्रकारच्या अफवावर विश्वास ठेवून आपल्याला जर आजूबाजूला आपल्या परिसरामध्ये जर कोणी संशयित आढळून आला तर त्याला मारहाण न करता तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। पोलिसांचे फोन नंबर 112 112 यावर तात्काळ फोन करावा। त्याचप्रमाणे नागपूर शहर पोलिसाकडून चाइल्डलाईन हेल्पलाईन नंबर प्रसारित करण्यात आलेला आहे, सदरचा नंबर 9823300100 यावर आपण मुलांना मुलांच्या बाबतीत कुठलीही तक्रार नोंदवू शकता। नागपूर पोलिसांचं तात्काळ याला प्रतिसाद मिळेल
त्यामुळे नागरिकांनी कायदा हातात न घेता या अशा घटनाबाबत पोलिसांना माहिती द्यावी असे नागपूर शहर पोलिसाकडून आपण सर्वांना आवाहन करण्यात येत आहे. बीकेबी न्यूज साठी कामठी येथून नितीन रावेकर यांची रिपोर्ट. रामटेक विधानसभा क्षेत्रात रामधाम तीर्थक्षेत्र येत असल्याने सामाजिक दायित्व म्हणून क्षेत्रातील नागरिक शुल्काअभावी वैष्णव देवीच्या दर्शनापासून वंचित राहू नये या उद्देशाने नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 26 सप्टेंबर ते बुधवार 5 सप्टेंबर दरम्यान निःशुल्क प्रवेश राहणार आहे. मोठ्या संख्येने सहभागी होऊन वैष्णव धामच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे. नागपूर जबलपूर मार्गावर असलेल्या मनसर येथील प्रसिद्ध रामधाम येथे नवरात्र उत्सवाची जय्यत तयारी सुरू असून येथे बुधवार 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान हा उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने भाविकांना येथेच वैष्णोदेवींचे दर्शन होणार असल्याचे पर्यटक मित्र तथा रामधाम तीर्थाचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी माहिती देताना सांगितले. दरम्यान 26 सप्टेंबरला सकाळी 9 वाजता येथील माता वैष्णोदेवी मंदिरात विधिवत घटस्थापना केली गेली. भक्तांच्या मनोकामना इच्छापूर्तीकरिता अखंड मनोकामना ज्योत प्रज्वलित करण्यात आली आहे. यावेळी पूजा पाठ सप्तीपाठ आरती आदी करण्यात येणार आहे. नवरात्रीचे पूर्ण 9 दिवस दररोज भक्ती संगीत माता जागरण रास गरबा आदीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. रामधाममध्ये होणाऱ्या नवरात्री उत्सवाला भक्तांनी भेट देण्याचे आवाहन रामधामचे संस्थापक चंद्रपाल चौकसे यांनी केले आहे. रामधाम येथे विश्वातील सर्वात मोठ्या ओमची निर्मिती केल्या गेली आहे ज्यांचे नाव लिंका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. भारतीय संस्कृती आणि संस्काराचे दर्शन कृष्णधाम व रामधाम येथे घडून येते हे विशेष. मेहमुंदा शिक्षण आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था सामाजिक ग्रामीण गरिबांचा आर्थिक आणि राजकीय विकास महिला अनुसूचित जातींवर विशेष लक्ष केंद्रित करून संस्थेने महाराष्ट्रातील अल्पसंख्याक लोकांना विदर्भातील आदिवासी ग्रामीण भागातील उमेदवारांना प्रशिक्षण दिले. नागपूर वर्धा येथील हेल्थकेअर लॉजिस्टिक सेक्टर आणि हॉस्पिटल अंतर्गत अमरावती गोंदिया गडचिरोली या ठिकाणी ग्रामीण युवकांसाठी कौशल्य विकास अंतर्गत क्षेत्र या योजनेअंतर्गत प्रशिक्षण दिले जाते. हे प्रशिक्षण आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था TRTI पुणे अंतर्गत या सर्व प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात येत असते. आज मेदमुंथा शिक्षण संस्था आणि महिला ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व प्रशिक्षित उमेदवारांना प्लेसमेंट पत्र आणि याच दिवशी नवीन प्रशिक्षणाची बॅच सुरू करण्यात येत आहे. शिक्षण संस्थेतर्फे ज्या GDA आणि लॉजिस्टिक्सच्या TRTIच्या ज्या बॅचेस होत्या त्या सगळ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बॅचेसचं आज समारोपाचा कार्यक्रम होता. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी या सगळ्या मुलांना त्यांनी रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. तर लॉजिस्टिक्समधल्यांना पण सगळ्यांना रोजगार मिळाला आणि हेल्थ केअरची जी मुलं होती GDAचं ज्याला म्हटलं जनरल ड्युटी असिस्टंट त्याचीसुद्धा 2 बॅचेसचं त्यांनी प्लेसमेंट केलेलं आहे. मला वाटतं की आमच्या TRTIकडनं जी प्रशिक्षणं दिली जातात तर त्या संस्थांनी खरं म्हणजे हा आदर्श मेहमुदा शिक्षण संस्थेचा घेतला पाहिजे. कारण या ठिकाणी आज त्यांनी सगळ्या मुलांचं प्लेसमेंटची काळजीसुद्धा घेतलेली आहे. तर मी खरोखर त्यांचं मनापूर्वक अभिनंदन करतो. आणि मी जेव्हा विद्यार्थ्यांशी बोललो तर भामरागडपासून तर एटापल्ली आणि ह्या सगळ्या भागांमधनं आदिवासी मुलं या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे एकदम दुरून दुरून आदिवासी मुलं ह्या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि त्यांचं जे जीवनमान आहे ते सुधारण्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना फार मोठी मदत होणार आहे. पुन्हा एकदा मी मेहमुदा शिक्षण संस्थेला एक धन्यवाद देतो. आणि GAD 3ची त्यांची बॅच सुद्धा आजच त्याचं म्हणजे उद्घाटन झालेलं आहे आणि खरोखर एक चांगलं काम ही संस्था करते. बीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येवर धम्मक्रांती भूमी नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन व भीमसैनिकांचा 42वा देशव्यापी मेळावा मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 रोजी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते खासदार जोगेंद्र कवाडे यांच्या अध्यक्षतेत होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते भाई जगदीप कवाडे यांच्या विशेष उपस्थितीत पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दलित मित्र गोपाळराव आटोटे यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. लक्ष्मी मंगल कार्यालय रहाटे कॉलनी चौक या अधिवेशन स्थळाला शहीद इंद मेघवाल नाव देण्यात आले असून सायंकाळी 5 वाजता अधिवेशनास प्रारंभ होईल. विविध राज्यातील पक्षप्रमुख माननीय मल्लेता M. व्यंकटराव M. प्रेमकुमार प्रकाश मूलभारती सुरेश सोनवणे PK गजबिये जितेंद्र भावे अशोक वानखेडे चौधरी छत्रपाल सिंग विजयकुमार कश्यप राजकुमार ललोत्रा फागू माझी आदी नेते सहभागी होतील.
पक्षाच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण मीटिंग दिनांक 3 ऑक्टोबर 2022 रोजी होत असून कोर कमिटीमध्ये पक्षाचे राजकीय धोरण, निवडणुकीबाबत पक्षाची रणनीती, रिपब्लिकन परिवाराअंतर्गत सर्व रिपब्लिकन घटकांचे संघटन, मागासवर्गीयांचे आरक्षण, दलितांवरील अत्याचाराविरुद्ध प्रतिबंधनात्मक कृती कार्यक्रम, भाषिक, धार्मिक, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमधील मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे आरक्षण, पीडित शेतकरी, बेरोजगारी, सार्वजनिक उपक्रमांचे खाजगीकरण, वाढती महागाई आदी विविध प्रश्नांवर पक्षातर्फे राज्य व देश पातळीवरील आंदोलनाची रूपरेषा कोर कमिटीमध्ये निश्चित केली जाईल. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन भोकडेसह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.